माथेरान मधील पेप किल्ल्यातील दरीत कोसळलेल्या तरुणीला रेस्क्यू टीमने वाचविण्यात यश आले आहे. अंधेरी येथील रिया साबळे आणि तिच्या सोबत 10 जणांचा ग्रुप ट्रेकिंगसाठी पेप किल्ला परिसरात आले होते. पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर परतीचा प्रवास वॉटर पाईप रेल्वे ट्रॅकच्या मार्गाने मार्गस्थ होत असताना किल्ल्याच्या शिडी मार्गाने उतरल्यानंतर दोन्ही बाजूला असलेल्या दरी ठिकाणावर रियाचा पाय घसरून ती 50 फूट खाली गेली आणि यावेळी रिया सोबत असलेल्यांनी जवळच्या नेरळ पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. त्यावेळी पोलिसांनी सह्याद्री आपत्कालीन संस्थेचे वैभव नाईक यांना फोन केला आणि त्या क्षणी मदतीची चक्र फिरली. नाईक आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी दाखल होत रियाला स्ट्रेचरच्या सहाय्याने दरीतून बाहेर काढले आणि तिला जवळच्या रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या अपघातात रियाच्या डोक्याला आणि हातापायाला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.